वादग्रस्त ठरलेले तीनही कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा प्रधानमंत्री मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी केली आहे. या घोषणेनंतर राहता शहरात महाविकास आघाडीच्या वतीने फटाके फोडून तसेच पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आलाय. यावेळी राहता नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत लोळगे, ज्येष्ठ नेते मोहन सदाफळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदू सदाफळ, सचिन गाडेकर, भगवान टिळेकर, रणजित बोठे, भागवत लांडगे, अनिकेत तुपे, गणेश होले, दिनेश गुजकर, ऋषी शिरसाट, राज लांडगे, प्रितेश माळावदे, निखिल गाडेकर, बबलू बनकर, विक्की आव्हाड आदींसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सकाळीच ती बातमी बघितली आणि खऱ्या अर्थानं एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आज मनोमन खरंच आनंद झाला. गेल्या एक वर्षापासून दिल्लीच्या बॉर्डरवर तसेच संपूर्ण भारतामध्ये शेतकरी आंदोलन करत होते, परंतु मोदी सरकारने या ठिकाणी झोपेचं सोंग घेतलं होतं. तर कुठल्याही प्रकारे या शेतकऱ्यांच्या भावना किंवा त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्याकडे दुर्लक्ष केलं. या आंदोलनामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मृत्यू देखील झालेला आहे. तसेच गृह राज्यमंत्र्याच्या मुलाने या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडलेलं आहे. असे अनेक प्रकार या मोदी सरकारने करून पाहिले, परंतु जो शेतकरी या भूमिकेवर ठाम होता त्यापासून कुठल्याही प्रकारे तो हटला नाही. आणि जी तीन कायद्याचे जे काळे कायदे आहे ती मागणी लावून धरली होती तरी शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरूच ठेवलं. आज अखेर मोदी सरकारला आता ज्या मध्ये पोटनिवडणुकीचं इलेक्शन झालं त्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचा पूर्ण सुपडा साफ झाल्यामुळं मोदी सरकारला शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेची ताकद कळली का आता आपल्याला हे शेतकरी आपल्याला या सत्तेच्या गादीवर बसू देणार नाही, म्हणून त्यांची धावपळ झाली आणि आज सकाळी त्यांनी या ठिकाणी तो निर्णय घेतला की हे काळे कायदे आम्ही या ठिकाणी मागे घेत आहोत. आज या ठिकाणी आम्ही राहता शहरामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, महाविकास आघाडीच्या तर्फे आज या ठिकाणी फटाकडे वाजवून व पेढे वाटून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला आहे. हे मोदीला सुचलेलं उशाचं शहाणपण आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांच्या कुठल्याही भावना बदलणार नाही, कारण महागाईने इतका आगडोम केलेला आहे. 470 रुपयाला असणारी गॅस टाकी आज 970 रुपयाला झाली आहे. पेट्रोल डिझेलचे भाव भडकलेले आहे. शेंगदाणा असेल, साखर असेल, तूप असेल, असे अनेक भाव भडकलेले आहे. आज कुठल्याही प्रकारचा विजेचे भाव असतील याच्यामुळं नागरिक आणि व्यापारी आणि शेतकरी आणि सर्वसामान्य वर्ग त्रस्त झालेला आहे. तरी या ठिकाणी जरी शेतकऱ्यांचे काळे कायदे रद्द केले असेल, परंतु मी निश्चितपणे सांगतो तो शेतकऱ्यांच्या जर आज मदमपट्टी केली असेल, परंतु त्यांच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत ते या पंजाबच्या आणि उत्तर प्रदेशच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोदी सरकारचा पराभव करतील. आणि आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, यांनी या शेतकऱ्यांना जो आज या ठिकाणी उशिरा का होईना न्याय मिळाला, त्यांच्या भावना दुखून त्यांना न्याय मिळाला, आम्ही या ठिकाणी आज तिन्ही पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी फटाकडे वाजवून आणि पेढे वाटून या ठिकाणी महाविकास आघाडी त्यांच्या सोबत आहे. पवार साहेबांनी त्याच्या अगोदर त्यांना पाठिंबा दिलाच होता राष्ट्रवादी काँग्रेस. पुन्हा एकदा मी शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला त्याबद्दल मी शेतकऱ्यांना धन्यवाद देतो. ध्यान जायगे पण वतन न जायगे अशा भावनेने त्यांनी आंदोलन केलं आणि संपूर्ण जगातल्या देशातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. मोदी सरकारने आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कुठलेही घेतलेले नाही आणि म्हणून आज संपूर्ण देशामध्ये आज शेतकऱ्यांच्या विरोधी मोदीची भूमिका आहे ती अत्यंत वाईट आणि दुर्दैवी भूमिका आहे. म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण देशातला शेतकरी एक संघ होऊ पाहतोय. परंतु हे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे शेतकऱ्यामध्ये बुद्धिभेद करू पाहत आहे. आमच्या राहत्यामध्ये महाआघाडीच्या वतीनं या ठिकाणी जे फटाकडे वाजवून हा जल्लोष साजरा केला त्याबद्दल जनता या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणे हजर आहे आणि असेच आपण एक संघाने उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाऊ आणि मोदीचा पराभव करू. प्रतिनिधी सचिन बनसोडे, माय न्यूज, राहता.